झी टी मराठी नावगडी नवराज्य ना दोनच्या भागामध्ये चिंगी ओरडते ए, अजी, ए, अजी। ए ना आजी ए आजी रमाच्याई थांबते तेव्हा चिंगी म्हणते तू अशी मधूनच का जाते माझा गरबा बघायला येणार नाहीस का आनंदीने शिकवलंय मला चिंगी करून दाखवते तेव्हा आजी कौतुकाने हसते चिंगी म्हणते येतं मला आता तू चल ना बघायला आजी म्हणते अगं मी बघितला ना तुझा डान्स खूप छान करतेस तू पण आता उशीर होतो ना म्हणून जाते मी हम्म चिंगी नाराज होते तेव्हा आजी म्हणते अगं बाळा आजोबांना आवडत नाही ना चिंगी म्हणते का करतात आजोबा असं तुम्हाला मी आता आवडत नाही का आजी म्हणते नको का असं बोलू जीव लावा असं आहे का दुसरं कुणी आमच्याकडे तू तर आमची आहे लाडोबा चल आणि चिंगी आणि आजी वर जातात आनंदी एकटीच उभा राहून सगळीकडे बघत असते सुलक्षणा आणि वर्षा दांड्या खेळत असतात सुलक्षणा म्हणते दमले ग बाई मी दमले वर्षा म्हणते का ग आई दमली आता तर खेळायला सुरुवात झाली होती ना सुलक्षणा म्हणते अग माझ्या गुडघ्याच्या वाट्या आता बाहेर पडतील जा जा तू चिंगी आजीला ओढत आणते आनंदी म्हणते चिंगी तुमची खूप वाट बघत होती चिंगी म्हणते आजी तू इथेच उभा राहा आम्ही दोघी डान्स करून येतो आजी म्हणते हो बाळा मी इथेच थांबते तुझा सुलक्षणा नाक गोळा करते म्हणते आहे आहे आजी इथेच आहे चिंगी आणि आनंदी मस्त दांडिया खेळत असतात रमाच्याई म्हणते आज जर रमा असते ना तर चिंगी तिच्या बरोबरच दांडिया खेळी असते सुलक्षणा म्हणते कशाला जुन्या गोष्टी उघडायच्या मालती ताई रमा आहे का इथे नाही ना मग जे आहे ना ते स्वीकारा तुमच्या चिंगी बरोबर खेळते ना आनंदी मग आनंद माना खेळताय आणि सुलक्षणा बसल्या बसल्या दांडिया खेळते राघव रमाच्या इकडे बघतो तेव्हा ती रागाने त्याच्याकडे बघत असते आनंदी राघवकडे बघत असते पण त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं तिला खूप वाईट वाटतं ते चिंगी बघते एकदा आनंदीकडे बघते आणि एकदा तिच्या बाबांकडे ती आनंदीला खाली ओढते म्हणते ए आनंदी आपण बाबांना आणूया का बघ ना कसा एकटाच उभा आहे त्याच्याकडे बघते म्हणते जाऊ दे आपणच खेळूया तो नाही येणार राघवला मात्र रमा दांडिया खेळताना आठवत असते ती येते म्हणते ए राघव चल ना तू पण राघो म्हणतो नको तू मस्त खेळते जा तेव्हा रमा म्हणते अरे अशा छोट्या छोट्या गोष्टीनेच आयुष्य छान होतं आणि त्या कायम लक्षात राहतात राघव म्हणतो ठीक आहे आणि तिच्याबरोबर डान्स करायला जातो हे सगळं त्याला आठवतं आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं रमा जवळ येते म्हणते रागो मला माहिती मी तुझ्या आयुष्यात नाहीये तुला खूप त्रास होतोय आणि मला सुद्धा खूप त्रास होतोय पण निदान मी तुला बघू शकते तुझ्याशी बोलू शकते तितक्यात आनंदीचं लक्ष जातं ती म्हणते अख्खा एक दिवस गायब होत्या आणि आता परत आल्या यांच्याशी बोलायला माझ्याशी बोलतात तसं यांच्याशी पण बोलायला लागल्यात की काय चिंगी म्हणते अगं आनंदी खेळ ना माझ्या सोबत पण आनंदीचं लक्ष रमा आणि राघव कडे असत रमा बोलत असतेनेच राघव निघून जातो आणि हे आनंदी बघते चिंगी हे सगळं बघत असते म्हणते ए आनंदी खेळ ना माझ्यासोबत सगळे खेळतात अजून मला त्यांच्या सोबत, सोबत सेल्फी आणि फोटो पण काढायचे आनंदी म्हणते चिंगी बाळा मी आलेचा थांब आणि म्हणते दोघं नक्की काय बोलत होते एवढ्या वेळ हे असे का निघून गेले आनंदी तिच्याकडे जात असते तेवढ्याच वर्षामध्ये म्हणते आनंदी चल आपण खेळू आनंदी म्हणते ताई मी आता आले वर्षामध्ये म्हणते अगो कुठे चालली आणि मागे बघते तर मागे कोणीच नसतं आणि ती तिला म्हणते कोण आहे तिकडे आनंदी म्हणते ताई मी आता आले आ मी नंतर खेळेल ना तुमच्या सोबत दोन मिनिटात आले हा वर्ष म्हणते ठीक आहे आनंदी रागाने रमाकडे बघत असते तेवढ्यात मुलं येतात आणि चिंगीला म्हणतात आमच्या सोबत खेळ आणि सगळे एकदम तिच्याबरोबर खेळायला लागतात तर तिला दांड्या लागते ती ओरडायला लागते आई आई सुलक्षणा आणि वर्षा पाळतात सुलक्षणा म्हणते अगं बोर्ड सुजल तुझ आनंदी रामाकडं रागाने बघते आणि पळते आणि म्हणते काय झालं चिंगी बाळा काय झालं पण नंतर चिंगी व्यवस्थित होते सुलक्षणा आनंदीला बाजूला आणते म्हणते अगं तुला चार गोष्टी सांगावं लागेल तुझं लक्ष कुठं असतं आनंदी म्हणते आई माझं लक्ष होत तिच्याकडे वर्षा म्हणते लक्ष होतं मग कसं लागलं ग तिला सुलक्षणा म्हणते बोलते ना मी मग तुझा थोबाड बंद ठेव आनंदीला म्हणते खेळायचं होतं तुला स्वतःची हऊस भागवायची होती त्या पुरीच काही झालं तरी चालतंय तुला चिंगी आनंदीकडे बघत असते आणि सुलक्षणा तिला बडबड करत असते तेवढ्याच आनंदीच लक्ष जातं की रामा चिंगीकडे चालली रमा म्हणते चिंगी खूप दुखतय का थंबी फुंकर घालते सुलक्षणा म्हणते तिकडे काय बघते मी बोलते ना तेवढ्यात चिंगी पळत येते म्हणते आजी तू आनंदीला का बोलतेस तिनेच मला शिकवलं होतं सगळं व्यवस्थित पण मी चुकले तिला ओरडू नकोस ना प्लीज रमा म्हणते चिंगी आता तू पण तिची बाजू घ्यायला लागलीस मला नाही आवडला हे सुलक्षणा म्हणते वर्षा चिंगीला घेऊन जा इकडे राघव रामाच्या फोटो सोबत बोलत असतो तो रडत असतो तेवढ्यात सावाज येतो आत् तू नको आत् तू नको तो, 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 तो डोळे पुस्तन म्हणतो काय झालंय काय वर्षा म्हणते दादा तिच्या हाताला लागलंय आणि वरती ना माझं फेवरेट गाणं लागलंय मी जाऊ का जाते जाते राघव म्हणतो आपण औषध लावूया बघून खेळायचं ना बाळा चिंगी म्हणते अरे एवढं नाही लागलं पण बघ ना बाबा ती आजी उगाच आनंदीवर ओरडते राघव म्हणतो का चिंगी म्हणते तेच तर सांगत होते मी आजीला आज आनंदीची काहीच चूक नाहीये बाबा तू सांग ना आजीला आनंदीला ओरडू नको राघव म्हणतो ठीक आहे सांगतो पहिले मला औषध लाव दे आनंदी रामाला शोधते म्हणते कुठे रमाताई मला त्यांच्याशी बोलायचंय असं का करतात त्या ते? तेवढ्याच रमा येते आणि काठी तिच्या खांद्यावर मारते आणि दांडिया खेळ असं सांगते आनंदी जोऱ्यात तिला काठी मारते तेव्हा रमा म्हणते ये ना बात आनंदी म्हणते खेळायला नाही आले मी बोलायला आले तुमच्याशी रमा म्हणते माझ्याशी खेळल्याशिवाय मी तुला बोलूच देणार नाही कारण दांडिया खेळायला मला खूप आवडतं आनंदी म्हणते का परत आल्या तुम्ही रमा म्हणते तुला वाटत होतं ना की मी यावी म्हणून तेव्हा ती म्हणते माझ्यासाठी नाही यांच्यासाठी चिंगीसाठी रमा म्हणते हो त्यांच्याशिवाय कसं करमल मला आनंदीला एवढा राग येतो की ती रमाशी बोलत असते त्या नादात ती विसरून जाते की रमा भूते हे सगळेजण बघतात आणि आनंदी भावती गोळा होतात एक जण म्हणते काय हे सुलक्षणा काकू बघताय ना ही, का ही तीच आनंदी आहे ना काय शिरलं ही अंगात तर तुम्हाला काय वाटतं रमाचा आनंदीला जास्त त्रास होतो का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद